नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो जिल्हा परिषद पदभरती दोन हजार तेवीससाठी तीन जिल्हा परिषदांचे या ठिकाणी वेळापत्रक जे आहे पुढं ढकलण्यात आलेलं होतं त्यापैकी जिल्हा परिषद रायगडने मित्रांनो नवीन वेळापत्रक पुन्हा एकदा प्रसिद्ध केलेलं आहे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती पाहू शकता या ठिकाणी थोड्याच वेळापूर्वी हे वेळापत्रक आलं आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे सर्वात अगोदर ही माहिती देतो आहे त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही यापैकी कुठल्या जिल्हा परिषदसाठी अप्लाय केलेलं आहे आणि तुमचं हॉल तिकीट भेटलं आहे का का कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा तर बघा रायगड जिल्हा परिषद गटक संवर्गातील परीक्षा वेळापत्रक आरोग्यसेवक चाळीस टक्के फक्त चाळीस टक्के जे आरोग्यसेवकचं पद आहे मित्रांनो त्याच पदाचं वेळापत्रक सध्या त्यांनी दिलेलं आहे या पदाचं तुम्ही लॉग इन करून तुम्हाला चेक आहे ही जी वेबसाईट जी आहे मित्रांनो हॉलटिकीट डाउनलोड करायची इथं रायगडमध्ये तुम्ही फॉर्म भरलेला असाल चाळीस टक्के आरोग्यसेवक पदासाठी तर लॉग इन करून चेक करा तुमचं डाउनलोड डाऊनलोड होतंय का कमेंट बॉक्समध्ये सांगा कमेंट करून होत आहे की नाही जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना ही माहिती समजेल त्याचबरोबर मित्रांनो त्यांनी थोड्याच दिवसापूर्वी या ठिकाणी पाहू शकता जिल्हा परिषद अंतर्गत या ठिकाणी आय बी पी एस कंपनीकडून प्राप्त झालेले जे ऑनलाईन परीक्षेचे संभव वेळापत्रक आहे ते या ठिकाणी देण्यात आलेलं होतं त्याच्यानंतर मित्रांनो त्यांनी म्हटलेलं होतं की या ठिकाणी हे जे वेळापत्रक आहे या ठिकाणी पहा आचारसंहिता लागू असल्याने रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतून उर्वरित संवर्गाच्या परीक्षा न घेण्याबाबत हे परिपत्रक देखील प्रसिद्ध केलेलं होतं पहा हे परिपत्रक मी तुमच्यासमोर ओपन केलेलं आहे हे जे जे नवीन वेळापत्रक प्रसिद्ध झालं आहे तेही तुम्हाला मी दाखवतो यामध्ये म्हटलं होतं की बिगर नॉन पेसा क्षेत्रातील म्हणजेच नॉन पेसाच्या एकवीस जिल्ह्यांचं तुमचं जे आरोग्यसेवक ग्रामसेवक आरोग्यसेविका पदांचं जे वेळापत्रक आलेलं आहे मित्रांनो त्याच्यामध्ये म्हटलं होतं त्यांनी की या ठिकाणी या पदाच्या परीक्षेचं वेळापत्रक यापूर्वी जाहीर करण्यात आलं आहे तथापि रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग बिगर पेसा म्हणजे या ठिकाणी नॉन पेसा जिल्हा परिषदच्या क्षेत्रामध्ये कोकण विभाग पदवीधर परिषद निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे त्यामुळे रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या परीक्षा निवडणूक आयोगाची परवानगी प्राप्त झाल्यानंतर घेण्यात येतील आणि उर्वरित जे मित्रांनो अठरा जिल्हा परिषद जे आहेत नॉन पेस आहे त्यांचं जे वेळापत्रक आलं होतं त्यांच्या परीक्षे जे आहे वेळापत्रकानुसार होतील याची नोंद घ्यावी असं देखील सांगण्यात आलेलं होतं तर सध्या फक्त रायगड जिल्हा परिषद बद्दल पाहू शकता हे ऑफिशियल वेबसाईटवरती जे आत्ताच थोड्या वेळापूर्वी वेळापत्रक आलेलं आहे ते तुमच्यासमोर मी ओपन केलेलं आहे पहा हे नवीन वेळापत्रक त्यांनी दिलेलं आहे म्हणजे नवीन फक्त वेळापत्रक प्रसिद्ध केलेलं आहे डेट आहे तीच आहे मित्रांनो पहा काय म्हटले रायगड जिल्हा परिषद घटक संवर्गातील सरळ सेवा भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस वेळापत्रक याच्यामध्ये पाहू शकता दहा जूनला आणि इतर जिल्हा परिषदांचे जे वेळापत्रक आलेलं मित्रांनो त्यांची ही परीक्षा जी आहे या ठिकाणी दहा जूनलाच या ठिकाणी मित्रांनो होणार आहे हे जुनं वेळापत्रक देखील तुम्हाला दाखवतो पहा अशा पद्धतीने हे जवळपास एकवीस जिल्हा परिषदांचं फक्त नॉन पेसचं वेळापत्रक आलं होतं ज्यांचं दहा अकरा बारा जूनला आरोग्यसेवक चाळीस टक्केच्या परीक्षा होणार होत्या म्हणजे होणार देखील आहेत त्या बाकी जिल्हा परिषदांच्या देखील आणि आरोग्यसेवक जे आहे पन्नास टक्के त्यांचे तेरा चौदा पंधरा तारखेला वेळापत्रक या ठिकाणी आलेलं आहे यांचे हॉल तिकीट देखील सर्वांचे डाउनलोड होत आहेत आणि बाकी मग ग्रामशोक आरोग्यसेविकेची या ठिकाणी आहे तर आत्ता पहा रायगड जिल्हा परिषदने हे नवीन वेळापत्रक दिलेलं आहे ज्याच्यामध्ये म्हटलं आहे की दहा जूनला या ठिकाणी मित्रांनो आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के ज्याच्यामध्ये प्रथम सत्र द्वितीय सत्र आणि तृतीय सत्राची या सत्रा ठिकाणी सकाळी सात ते दुपारी तीन अशा पद्धतीने ह्या वेळेमध्ये एक्झाम होईल त्यानंतर अकरा जूनला पहा मित्रांनो आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के यांची यांची देखील प्रथम आणि द्वितीय सत्रामध्ये या ठिकाणी परीक्षा होणार आहे आणि बारा जूनला मित्रांनो आरोग्यसेवक चाळीस टक्के या ठिकाणी प्रथम द्वितीय आणि तृतीय सत्रामध्ये सकाळी सात ते दुपारी तीनपर्यंत या ठिकाणी हे त्यांचं वेळापत्रक आलेलं आहे तर मग मित्रांनो त्यांनी ऑलरेडी या ठिकाणी हे जे या ठिकाणी दिलेलं होतं की निवडणूक असल्यामुळं आदर्श आचारसंहिता असल्यामुळं रायगडमध्ये त्यांची या ठिकाणी आणि रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये परीक्षा होणार नाहीत परंतु रायगड जिल्हा परिषदने मित्रांनो पुन्हा एकदा आरोग्यसेवक चाळीस टक्केचं हे नवीन वेळापत्रक ऑफिशियल वेबसाईटवरती मात्र दिलेलं आहे मित्रांनो परंतु यानुसार तुमचं हॉल तिकीट मात्र डाउनलोड होतं आहे की नाही ते मात्र कुणालाच माहिती नाही त्याच्यामुळे तुम्हाला हॉल तिकीट रायगड जिल्हा परिषदचं तुमचं फक्त नॉन पेसासाठी आहे मित्रांनो हे नॉन पेसासाठी पेसासाठी नाही पेसाचं सध्या कुठलीच परीक्षा होणार नाही त्यासाठी नॉन पेसामधून जर तुम्ही अर्ज भरलेला असेल रायगड जिल्हा परिषदमध्ये तर दहा अकरा आणि बारा तारखेचं त्यांनी वेळापत्रक पुन्हा एकदा दिलंय तुमचं हॉल तिकीट तुम्हाला डाउनलोड होत आहे का ते चेक करायचं आहे आणि खाली नोटीस देखील दिले काय म्हटले पहा उपरोक्त वेळापत्रकामध्ये दिलेल्या पदांची ऑनलाईन परीक्षा सद्यस्थिती जाहीर करण्यात आलेली असून म्हणजे मित्रांनो परीक्षा घेतली जाणार आहे असं या ठिकाणी त्यांनी आहे तर जीम नोटीस काली राइगर की जी नोटीस काढली होती रायगड जिल्हा परिषदची की पदवीधर मतदारसंघाची जी निवडणूक होणार आहेत आदर्श आचारसंहिता लागलेली आहे तर मित्रांनो पुन्हा एकदा त्यांनी सांगितले की परीक्षा होणार आहेत तर सदर पदांसाठी अर्ज केलेले मित्रांची हॉल तिकीट डाउनलोड करता येतील इथे ये या ठिकाणी म्हटलं देखील आहे त्यांनी की तुमचे हॉल तिकीट मित्रांनो तुम्हाला भेटणार आहेत त्या व्यतिरिक्त इतर पदांची ऑनलाईन परीक्षा अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही म्हणजे आरोग्य सेविका असेल किंवा आरोग्यसेवक पन्नास टक्के असेल किंवा मित्रांनो ग्रामसेवक असेल त्यांचं वेळापत्रक अजून रायगड जिल्हा परिषदेने दिलेलं नाही म्हणजे त्या परीक्षा होतील की नाही ते मित्रांनो आपल्याला पुढं समजेलच म्हणजे आचा, आचार आचारसंहिता संपल्यानंतर होणारच आहेत परीक्षा परंतु ह्या परीक्षा झाल्यानंतर आरोग्यसेवक चाळीस टक्के झाल्यानंतर होतील की नाही ते पुन्हा या ठिकाणी जाहीर करण्यात येईल असं म्हटलंय ज्यावेळी सदार पदा पदांची ऑनलाईन परीक्षा जाहीर करण्यात येईल त्याच वेळीच त्या पदांची हॉलटिकीट डाउनलोड करता येतील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी म्हणजे हे पुढचे आरोग्यसेवक पन्नास टक्के आरोग्यसेविका आणि ग्रामसेवकबद्दल आहे परंतु मित्रांनो आरोग्यसेवक चाळीस टक्केबद्दल हॉलिकीट डाउनलोड करता येतील असं या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि हॉल तिकीट डाउनलोड करण्याबाबत तुम्हाला जर काय अडचण असतील मित्रांनो तर बघा इथं आय बी पी एस कंपनीचाही नंबर दिलेला आहे त्यांनी हेल्पलाईन नंबर दिलेला आहे पहा आय बी पी एस कंपनीच्या या ठिकाणी हे दोन नंबर आहेत आणि रायगड जिल्हा परिषदचा देखील मित्रांनो या ठिकाणी डायरेक्टली त्यांनी लँडलाईन नंबर देखील दिलेला आहे कोणाला जर याच्यावरती प्रॉब्लेम असतील तर नक्की तुम्ही या ठिकाणी संपर्क करू शकतात रायगड जिल्हा परिषदबद्दल फक्त हे मित्रांनो आहे बाकी जिल्हा परिषद बद्दल नाही बाकी जिल्हा परिषद परिषदांचं आहे त्या पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी काय होणार आहे तुमच्या परीक्षा होणार आहेत तुमच्या तिकीट तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आहेत तर हे रायगड जिल्हा परिषद बद्दलचं नवीन वेळापत्रक जे आहे त्यांनी दिलेलं आहे नवीन म्हणजेच फक्त या ठिकाणी अगोदर आपल्याला माहीत असेल मित्रांनो की त्यांनी सांगितलं होतं की परीक्षा होणार नाही म्हणून परंतु नव्याने त्यांनी ऑफिशियल वेबसाईटवरती पुन्हा एकदा हे वेळापत्रक जे आहे या ठिकाणी प्रसिद्ध केलेलं आहे याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय खाली त्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून हा व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो सध्याच्या सेवा पदभरती त्याचबरोबर जिल्हा परिषद पदभरतीसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर विजयपद पब्लिकेशन पुणे यांनी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत ज्यामध्ये मित्रांनो आरोग्यसेवक आरोग्यसेविका या पदांसाठी तांत्रिक प्रश्नांचा तुम्ही अभ्यास करताय तर त्यासाठी मित्रांनो आरोग्य विभाग तांत्रिक डायरी तांत्रिक माहितीचा सखोल आणि परिपूर्ण खजिना असलेलं पुस्तक प्रसिद्ध करण्याला करण्यात आलेलं आहे ज्याचं लेखन संकलन विकास शिंदाळकर सर आणि सचिंद कुरुंद सर यांनी केलेलं आहे याच्यामध्ये मित्रांनो नऊ मे दोन हजार तेवीसच्या नवीन अभ्यासक्रमानुसार तांत्रिक प्रश्न देण्यात आले आरोग्यसेवक आरोग्य सेविकाच नाही तर घटकवट असेल किंवा वैद्यकीय शिक्षण विभाग पदभरती असेल या सर्वांसाठी तांत्रिक प्रश्नांच्या अभ्यासासाठी तुम्हाला हे पुस्तक उपयुक्त आहे हे पुस्तक प्रत्येक बुकस्टोरमध्ये उपलब्ध आहे किंवा ऑफलाईन देखील तुम्हाला कुठल्याही बुकस्टोरमधून आणि ऑनलाईन ही खरेदी करता येणार आहे त्याचबरोबर त्यांचं मित्रांनो आरोग्य भाग निहाय तांत्रिक प्रश्नसंच जे की तांत्रिक डायरीवरती पुस्तक आधारित आहे मित्रांनो नवीन अभ्यासक्रमानुसार हे देखील पुस्तक आहे ज्याच्यामध्ये मित्रांनो टॉपिक नेहाय तुम्हाला सर्व प्रश्न त्यांनी दिलेले आहेत आणि सध्याच्या पोलीस भरतीसाठी तुम्ही तयारी करताय तर त्यासाठी तुम्हाला मागील प्रश्नपत्रिका संच हवाय तर त्याबद्दल पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच जे की दोन हजार तेवीसमधील मधील सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश केलेलं पुस्तक आहे ही दोन्ही पुस्तकं कुठल्याही बुक मध्ये पाहायला भेटतील आणि इतरही त्यांची पुस्तक आहेत जसं की मित्रांनो ग्रामशोक पदासाठी तुम्हाला तांत्रिक प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे तर शंभर टक्के एस पॅटर्नुसार मित्रांनो नवीन अभ्यासक्रमानुसार देखील त्यांचं ग्रामशोक पदासाठी तांत्रिक डायरी हे पुस्तक प्रसिद्ध आहे याच्यामध्ये सर्व तांत्रिक प्रश्न जे आहेत ग्रामशोक पदाबद्दलचे त्याचा अभ्यासक्रमानुसार मित्रांनो याच्यामध्ये समावेश त्यांनी केलेला आहे त्याचबरोबर ग्रामशोक भरती एकशे पंधरा प्रश्नपत्रिका संच ज्याच्यामध्ये मित्रांनो सर्व प्रश्नपत्रिकांचा संच त्यांनी करून दिलेला आहे ग्रामशोक पदासाठी आणि मित्रांनो सामान्य ज्ञान हा विषय देखील तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये कॉमन असतो त्याच्यासाठी तुम्हाला टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्ननुसार तयारी करायची आहे जी एसमध्ये पैकीच्यापैकी गुण घ्यायचे तर टी सी एस आय बी पी एस सामान्य ज्ञान वन लाईनर स्वरूपामध्ये त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे ज्याच्यामध्ये जी एस आणि जी केच्या आत्तापर्यंत टी सी एस आय बी पी एसने घेतलेल्या प्रश्नांचा त्यांनी समावेश केलेला आहे इतर ही पुस्तकं त्यांची आहे जसं की पोलीस भरतीसाठी तांत्रिक प्रश्नांसाठी वाहन चालक भरती जे की सचिन द कुरुंडसर लिखित पुस्तक आहे याच्यामध्ये देखील वाहन चालक पदाविषयीची जे तांत्रिक प्रश्न विचारले जातात त्याचा समावेश करण्यात आलेला आहे आणि एस एस सीची देखील मराठी माध्यमातून त्यांची पुस्तकं प्रथमच प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत तर ही सर्व पुस्तकं मित्रांनो विजयपद पब्लिकेशन पुणे यांची ऑनलाईन तुम्हाला अमेझॉन असेल फ्लिपकार्ट असेल किंवा कुठल्याही बुकस्टोरमध्ये महाराष्ट्राच्या उपलब्ध आहेत तेथे तुम्ही पाहून नक्कीच तुम्ही सरळ सेवा पदभरतीची तयारी या पुस्तकांमार्फत करू